ऐकलं की माझी गाडीच्या काचा फोडल्या तिघांनी. आता ते आपल्याला माहिती आहे की वातावरण कसं झालेलं आहे. आणि माझी आता विनंती आहे की मला माझ्या मतदारसंघातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या राज्यातून फोन येत आहे. मी गाडीमध्ये नव्हतो, मी सुखरूप आहे, कुणी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि हे जे कृत्य झालेलं आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत. कालच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यावेळेसुद्धा आम्ही सांगितलं होतं की हे अहिंसेच्या मार्गानं हे आंदोलन झालं पाहिजे, याला गालबोट लागता कामा नये अशा प्रकारचं मनोज जिरांगीसुद्धा आव्हान करतायत. परंतु ज्या पद्धतीनं होतं हे काही बरोबर नाही. ठीक आहे, आता माझी जरी गाडी फुटली असली तर मी मराठा समाजाबरोबर आहे, मराठा समाजानं मला आजपर्यंत इतकं प्रेम केलेलं आहे. आणि त्या मराठा समाजातील गरीब तरुणांना विशेषतः नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं अनेक वर्ष आम्ही पाठिंबा दिलेला आहे. लाख मोर्चे निघाले त्यामध्ये आम्ही सहभागी झालो, ज्या ज्यावेळा उपोषणं झाली त्यामध्ये सहभागी झालो. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत पक्षाच्या मांडल्या की आता ते कशा पद्धतीने द्यावं आणि सरकारसुद्धा अतिशय गंभीर आहे. जो 4-5 तास काल आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये विचारविनिमय झाला. रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली, आज सर्वपक्षीय बैठक आहे. मला वाटते लवकरात लवकर यावर तोडगा सरकारला काढावाच लागेल आणि आरक्षण देण्याचा निर्णय हा घ्यावाच लागेल. आता तो कोर्टात काय होईल काय होणार नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. परंतु ज्या भावना त्यांच्या आहेत त्यांच्या भावनेचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे. आणि आज जी माझ्या गाडीवर दगडफेक झाल्या तरुणांना कठोर कारवाई करू नये असं मी गृहखात्याला सांगणार आहे. ते नाही ठीक आहे, अशा पद्धतीनं आमदारांच्या घरं जाणं, त्याची घरातली फॅमिली असताना करणं हे फार दुर्दैव आहे. अशा घटना अजिबातच होता कामा नये. त्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागते आणि त्या जी सहानुभूती होती ती सहानुभूतीसुद्धा जाते, याचासुद्धा त्या तरुणांनी किंवा त्या नेतेमंडळींनी विचार करण्याची आवश्यकता आहे. जरांगे पाटलांनी आंदोलनाला ज्यावेळी सुरुवात केली होती तेव्हा ते शांततेमध्ये सुरू झालेलं होतं. मागचे काही दिवस शांततेमध्ये आंदोलन सुरू होतं, मात्र आता अचानकपणे मागच्या काही दिवसामुळे अशा पद्धतीने आक्रमक समाज झाले. काय झालंय त्याला नेतृत्व असं फारसं दिसत नाही किंवा कुणीतरी त्यांना समजावून सांगावं कशा पद्धतीनं आंदोलनाची दिशा असावी. मला वाटतं त्यामुळे ह्या अशा घटना घडत आहेत आणि टार्गेट करून एकमेकाचे जे स्थानिक विरोधक असतील तेच यामध्ये भाग घेऊन करतायत काय अशी शंका अनेक वेळा आम्ही चर्चेतसुद्धा आम्हाला दिसून आली. आता सत्ता जरी आप स्वतःच्या आमदारची घरं जातील स्वतःच्या गाड्या जातील असं होईल काय. या सगळ्या समाजाच्या आंदोलनामध्ये काही राजकीय सूर तुम्हाला वाटतो का? स्थानिक पातळीवरचं राजकारण, स्थानिक पातळीवरचं राजकारण त्यामध्ये असल्याशिवाय होऊ शकत नाही. एकमेकाची उट्ट काढणं, एकमेकाच्या पराभव हे करणं अशा गोष्टीशिवाय अशा गोष्टी होतच नाही आणि अशा गोष्टीचा लाभ घेतच असतात. नाही आमदारांच्या सुरक्षेची काळजी करण्याचं नाही. आमदार त्यांना काही काही लोकांना ज्यांना बंदोबस्त पाहिजे असेल त्यांनी घेतलेला आहे. आता मला बंदोबस्ताची गरज नाही, मी काही घेणार नाही. ठीक आहे, आता ज्या घडलेल्या आहे घटना आता तिथं काय मी नव्हतो गाडीत त्यामुळे मी सुरक्षित आहे. आता मी असतो तर कदाचित त्यांनी दगडफेकी केली नसती. आता ते आले सकाळी त्यांनी दगड मारली त्यांचा ते प्रसिद्ध झाले आणि म्हणून आता त्यांच्या भावना होत्या त्यांनी ज्या व्यक्त केल्या ते व्यक्त झाले. आता मला वाटतं कठोर शिक्षा न करता त्यांना सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. राज्यातील काही मंत्र्यांना काही कार्यकर्ते फोन करतायत आणि आरक्षणाबद्दल जाब विचारतायत, तर त्यावेळी जे होणारं संभाषण आहे ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. एक 3-4 व्यक्ती अशी आहेत की तेच फोन करतायत आणि फोन व्हायरल करतायत. त्याबद्दलचा गृह खाते निश्चितपणे दखल घेईल. सर्वपक्षीय बैठक आहे, सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा होणार आहे, त्यासाठीच बैठक आहे. तो काय तो प्रश्न काय ते मला माहिती नाही. तर अंबादास दानवेंना बोलण्यात आलेलं आहे. नाही त्यांच्याही भावना तेच आहेत. त्यांचं म्हणणं आहे की 1-2 दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि एकदा आपण मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावं, आपली जबाबदारी पार पाडावी अशी त्यांची भावना आहे. सगळेच पक्षांच्या आमदारांची भावना तीच मला दिसून आली. थँक्यू. सर हिंदी बाई सर
अरे हिंदीत घेतोय हिंदीत घेतोय हिंदीत घेतोय सर आज मराठा उग्र रूप दिखा है अभी एक तार है किस तरीके से नहीं मैं मंत्री बनने के बाद मैं किराए के घर में रहता हूँ मुझे अभी शासकीय निवास स्थान नहीं मिला और मेरी जो गाड़ी रहती है मेरा ड्राइवर और पीए वो एमएलए हॉस्टल के रूम में रहते हैं और नीचे एमएलए हॉस्टल के नीचे पार्किंग में एक गाड़ी लगाई जाती थी कई दो तीन लोगों ने उसे आज पत्थर मारकर कान फोड़ दिया है ऐसी खबर मैं ही सुना मैं उस गाड़ी में नहीं था मैं सुरक्षित हूँ कोई उसकी चिंता करने की जरूरत नहीं है अभी जो कृत्य लोगों ने किया है वो मराठा समाज को आरक्षण मिलने के लिए किया है तो ये मराठा समाज को आरक्षण के लिए पहले से हम जब जब लाख लोगों के बड़े बड़े मोर्चे निकलते थे तब भी और जब आमरण उपोषण होता था तब भी हम उनके साथ हैं हम उनके साथ रहेंगे अभी जो उन्होंने किया है कृत्य मुझे लगता है कि ये तीनों लोगों को कठोर कोई शिक्षा न देते उनको छोड़ दिया जाए जिस तरीके से माहौल बिगड़ रहा है दिन ब दिन आप देखे जा रहे मराठा आरक्षण को लेकर हिंसक वलन मिल रहा है कैसे देखें अभी इसके पहले भी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे तभी उन्होंने मराठा समाज को आरक्षण दिया था वो टिक गया था लेकिन सुप्रीम कोर्ट में वो टिका नहीं लेकिन अभी और जो गंभीरता से अभी ये बात आई है मनोज जरांगे के बाद में उनके उपोषण के बाद में तो उसे सरकार ने बहुत गंभीरता से लिया है मुझे लगता है कल 4-5 घंटे हमारी मंत्रिमंडल की बैठक हुई रात को राष्ट्रवादी की बैठक हुई सब एमएलओं के सब उन्होंने अपनी अपनी भावनाएं व्यक्त की मुझे जल्द से जल्द मराठा समाज को आरक्षण दिया जाएगा सर महाराष्ट्र मुंबई छोड़ के महाराष्ट्र में उग्र रूप था लेकिन आज पहली बार ऐसा मुंबई में है और आपकी ही गाड़ी को टारगेट किया गया ये जो जिन्होंने किया है वो मुंबई के नहीं है वो बाहर के नहीं वो मुझे कुछ मालूम नहीं वो पुलिस को मालूम ये पुलिस को मालूम होगा ये मुझे मालूम नहीं सर काही दिवसापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे हल्ला झाला होता ते लोक सुद्धा संभाजीनगर मधून आलेले होते आणि तुमच्याकडे वरती हल्ला करणारे सुद्धा वैजापूर तालुक्यातील आहेत संभाजीनगर मधले तो योगायोग असेल प्री प्लॅनिंग नसावं योगायोग असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट